श्यामदादा आणि माझे पत्रकार मित्र किरण सोनावणे आणि या व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, आधी मी संयोजकांचे आभार मानतो एवढी मोठी भव्य सभा केल्याबद्दल आणि चोख व्यवस्था ठेवल्याबद्दल. आणि मगाशी श्यामदादांनी आभार मानलेच आहेत, पण मी पुन्हा एकदा मानतो आणि मला मानणं खूपच आवश्यक आहे, कारण पोलिसातला फरक मी या शहरात बघतोय. उल्हासनगरच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो, जरा जास्तच व्यवस्था केली आहे तुम्ही, पण चांगलं आहे. याचं कारण लोकशाहीच्या बाजूने बोलणारा जो माणूस आहे त्याचं संरक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या गुंडांना जेलमध्ये पाठवणं, कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने बोलण्याला वक्त्याला थांबवणं नाही, हे लक्षात घ्या. जे पुण्याचे पोलीस करत होते आणि परवा गोरेगावचे आमचे मुंबईचे पोलीस पण चांगले आहेत असं माझ्या लक्षात आलं, कारण ते म्हणाले की आज तुमची इथे सभा आहे गोरेगावमध्ये आणि आम्ही त्यामध्ये काही होऊ देणार नाही. त्यांनी होऊ दिलं नाही. आताही इथल्या पोलिसांनी ही चोख व्यवस्था केली आहे. मला असं वाटतं की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीतले पोलीस हे असेच असायला हवे, ते लोकशाही प्रेमींचं संरक्षण करतील. धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद. भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मला लोक विचारतात की तुम्ही इथे कशाला आलाय, प्रत्येक सभेला विचारतात. महाराष्ट्रात आतापर्यंत निर्भय बनोच्या 50 अधिक सभा झालेल्या आहेत. मी घेतलेले आहेत, विश्वंभर चौधरींनी घेतलेले आहेत, ऍडव्होकेट असीम सरोदेनी घेतलेले आहेत, आमच्या स्थानिक लोकांनी घेतलेले आहेत. मला दरवेळेला लोक विचारतात तुम्हाला हा उपद्व्याप सांगितला कोणी, तुम्ही कोण आहात, तुम्हाला राज्यसभेचं तिकीट पाहिजे, तुम्हाला खासदार व्हायचंय, तुम्हाला आमदार व्हायचंय की तुम्हाला मोठं काही पद पाहिजे. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला राज्यसभेचं तिकीट नको, मला लोकसभेचं तिकीट नको. याचं कारण आजपर्यंत चार वेगवेगळ्या पक्षांनी ऑफर केलेलं तिकीट मी नाकारलेलं आहे. माझ्या दृष्टीने खासदार आमदार होण्यापेक्षा पत्रकार होणं हा सगळ्यात मोठा सन्मान आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आजही सांगतो की मी इथे आलोय याचं कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली, ती लोकशाही वाचवण्याची अंतिम वेळ आता आलेली आहे आणि ती लोकशाही वाचवण्याचा नारा देण्यासाठी मी महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरतोय. माझं तुम्हाला आव्हान आहे, ही शेवटची वेळ आहे, ही शेवटची वेळ आहे. 2014 आणि 2019 आपण एका लोकनियुक्त हुकुमशहाला सहन केलेला आहे. लोकनियुक्त हुकुमशहा मी म्हणतोय, जसा रशियामध्ये पुतीन आहे, जसा तुर्कस्तानमध्ये एर्डोगन आहे, अशा हुकुमशहाला आपण आपण या देशात सुद्धा सहन केलेला आहे आणि त्या हुकुमशहाचं नाव आहे मोदी आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या सहकार्याचं नाव आहे अमित शहा. जर तुम्हाला वाटत असेल, इतिहास उघडून बघा. मगाशी यांनी सांगितलं हिटलर जेव्हा तिसऱ्यांदा निवडून आला तेव्हा तो अधिक क्रूर बनला. माझं असं म्हणणं आहे केवळ हिटलर नाही, पुतीन जेव्हा तिसऱ्यांदा निवडून आला तेव्हाही तो अधिक क्रूर बनला, एर्डोगन जेव्हा तिसऱ्यांदा निवडून आला तेव्हाही तो अधिक क्रूर बनला. आणि जगाचा इतिहास हे सांगतो जेव्हा जेव्हा हुकुमशहा पुन्हा पुन्हा निवडून येतो आणि लोकशाही मार्गाने निवडून येतो तेव्हा तेव्हा तो हाताबाहेर जातो, अधिक क्रूर होतो, जनतेवर अत्याचार सुरू करतो. या अत्याचाराला रोखण्यासाठी जर तुम्ही सिद्ध असाल तर या लढाईचं रणशिंग फुंकण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि तुम्हाला हाक द्यायला आलेलो आहे. सगळे आपण मिळून ही लढाई लढूया. आणि भाषणात पुढे जाण्यापूर्वी आणि या राज्याची
आणि या देशाची परिस्थिती सांगण्यापूर्वी मी फक्त एक घोषणा देतोय, माझ्यावर घोषणा द्या, याचं कारण मी तुम्हाला सांगतो। याचं कारण हे शहर जे आहे उल्हासनगर शहर खूप बदनाम झालं इतिहासामध्ये। पहिल्यांदा फाळणीनंतर हे निर्वासितांचं शहर होतं, त्याच्यानंतर मेड इन यूएस म्हणून महाराष्ट्राने आणि देशाने या शहराची चेष्टा केली, त्यानंतर 1985 नंतर हे शहर पप्पू कलानीचं शहर झालं। आम्ही पत्रकारच राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्धच्या या लढाईत आघाडीवर होतो। पण मला तुम्हाला सांगायचं आहे की आज या तक्षशिला मैदानामध्ये मला हे जाणवतंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या माणसांचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं शहर म्हणून हे शहर का ओळखलं जात नाही। मला इथे जाणवतंय हा जो सगळा समाज आहे तो बाबासाहेबांचा समाज आहे, ही माणसं आहेत, ही बाबासाहेबांची माणसं आहेत, ही माणसं माझी माणसं आहेत, आणि लोकशाहीच्या लढाईसाठी प्राण पणाला लावायला जर कोणी तयार असेल तर ही माणसं असतील। म्हणून एक घोषणा देतो, मी म्हणेन लढेंगे, तुम्ही म्हणायचं जितेंगे, तीन वेळा म्हणायचं लढेंगे, जोरात लढेंगे, लढेंगे। धन्यवाद। आता जरा मला बळ आलं, कारण माणसं जेव्हा घोषणा द्यायला लागतात, माणसं जेव्हा हात उंचावून बोलायला लागतात, तेव्हा मला लोकशाही जिवंत झाल्यासारखं वाटतं। नुसती माणसं बसली आहेत, जांभया देत आहेत, करा करा खाजवत आहेत, आणखीन काय करतायत आणि भाषणं ऐकतायत, याला काय अर्थ नाही। माणसांनी त्यामध्ये सामील व्हायला हवं। म्हणून मला आज तुम्हाला हे आवाहन करायचं आहे की मी एक छोटा पत्रकार आहे, मी या निर्भय बनोच्या लढाईमध्ये का उतरलो हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं। मला लोक विचारतात तुमचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं एकच आहे, मी या निर्भय बनोच्या लढाईमध्ये उतरलो कारण यावेळची निवडणूक ही सर्वसामान्य निवडणूक नाही हे लक्षात घ्या। ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा भाजप विरुद्ध वंचित, ही लढाई नाही। ही लढाई हिटलर मुसोलिनीचा फॅसिझम विरुद्ध लोकशाही अशी लढाई आहे, म्हणून इथे मी उतरलेलो आहे, लक्षात घ्या। ही साधी लढाई नाही। तुम्हाला काय वाटतं मी उद्धव ठाकरेंच्या बाजूने या लढाईत उतरलोय, मी शरद पवारांच्या बाजूने उतरलोय, मी वंचितच्या बाजूने उतरलोय की मी आणखीन कोणाच्या बाजूने उतरलोय? मी यातल्या प्रत्येक पक्षावर टीका केलेली आहे पत्रकार म्हणून, आणि पुढेही करत राहीन, लक्षात घ्या। पण आज या सगळ्या माणसांच्या वतीने मी इथे नागरिक म्हणून बोलतो आहे, याचं कारण आजच्या ऐतिहासिक क्षणी फॅसिझमचा पराभव होणं आवश्यक आहे आणि लोकशाहीचा विजय होणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। उद्या समजा तुमच्या कृपेने, तुमच्या मतांनी जर भाजप पराभूत झाला, आणि मी भाजपच्या बाकीच्या दोन चाकांची नावंही घेत नाही हे लक्षात घ्या, तीन चाकांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, मी दोन चाकांची नावंही घेत नाही कारण या चाकांचा उपयोग संपला की ती अडगळीत टाकली जाणार आहे हे इतिहासावरून तुम्हाला सांगतो, नावही घेत नाही मी। पण भाजप नावाचा जो फॅसिस्ट पक्ष आहे त्याचा जर महाराष्ट्रात देशात काय होतं या चर्चेमध्ये मी आत्ता जाणार नाही, कारण मला महाराष्ट्र धर्म जगवायचा आहे, मला बाबासाहेबांचा विचार ज्या भूमीमध्ये अंकुरला ती भूमी जगवायची आहे, त्या भूमीचं संरक्षण करायचं आहे। जर तुम्हाला महाराष्ट्र धर्म जगवायचा असेल तर या देशावर फॅसिझम लादणाऱ्या दोन राक्षसांचा पराभव करणं आवश्यक आहे। त्यातल्या एकाचं नाव आहे नरेंद्र दामोदर दास मोदी आणि दुसऱ्याचं नाव आहे अमित शाह, हे लक्षात घ्या। गेल्या 9 वर्षामध्ये या देशाचं सगळ्यात जास्त नुकसान जर कुणी केलं असेल तर या जोडगोळीने केलेलं आहे, हे विसरू नका। विकासाच्या नावाखाली हे निवडून आले होते 2014 ला, ठीक आहे, काँग्रेसवर लोक कंटाळले, काँग्रेसने भ्रष्टाचार केला असं लोकांनी मानलं, तुम्हाला मतं दिली, या जमावामध्ये सुद्धा, या प्रेक्षकांमध्ये सुद्धा, या श्रोत्यांमध्ये सुद्धा अनेक लोक असतील
की ज्यांनी त्यावेळेला 2014 ला नरेंद्र मोदींना मत दिलं असेल, मला अनेक लोक असं माहितीये की जे आता म्हणतात की आम्ही दिलं होतं मोदींना मत, आम्ही विकासासाठी मत दिलं होतं पण यांनी विकास केला नाही, यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, इथल्या उद्योगपतींच्या स्वार्थासाठी देशाचा विनाश केला, आता आम्हाला हे जायला हवे आहे असं म्हणतात लोक. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, नुसते टाळ्या वाजू नका. तुम्हाला हे फॅसिस्ट लोक, लक्षात घ्या, हे फॅसिस्ट लोक जर सत्तेत राहिले तर यापैकी एकाही महामानवाचा फोटो लावण्याची परवानगी आपल्याला मिळणार नाही. विचार तर दूरच, एकाही महामानवाचा फोटो लावण्याची परवानगी आपल्याला मिळणार नाही. आणि या महामानवांचे विचार जपायचे असतील तर या फॅसिस्टांचा पराभव झाला पाहिजे. मगाशी मला वाटतं श्यामदादांनी सांगितलं की हा देश शिवाजी महाराजांचा असेल, हा देश शाहू महाराजांचा असेल, हा देश महात्मा फुल्यांचा असेल, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा अण्णाभाऊ साठे आणि असंख्य संतांचा असेल, तर हा देश हेडगेवार आणि गोळवलकरांचा असू शकत नाही. आणि हे आपल्याला आता तारस्वरात आणि दणक्यात सांगायची गरज आहे. घरी बसून नाही, एकटा निखिल वगैरे बोलणार नाही, एकटे किरण सोनावणे बोलणार नाही, एकटे श्यामदादा बोलणार नाही, हे आपल्या सर्वांनी, माझी अशी इच्छा आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण, आज जी काही इथे 2-3 हजार माणसं असतील त्याच्यापैकी प्रत्येक जणाने निर्भय बनोचा आवाज बनलं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने 10 लोकांना सांगितलं पाहिजे की आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचवायचा असेल, आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल, आपल्याला जर लोकशाही वाचवायची असेल, तर आपण सगळे मिळून 10 लोक, 100 लोक, 1000 लोक, 10,000 लोक, 1,00,000 लोक, इतका तो विचार पसरला पाहिजे की आपण सगळे मिळून कामाला लावू आणि या देशामधल्या फॅसिस्टांचा, म्हणजे भाजपचा, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, म्हणजे मोदीशांचा सपशेल पराभव करा असं आपल्याला आजपासून उद्यापासून घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे. हे लक्षात घ्या तुम्ही, नाहीतर हा देश वाचणार नाही, हा देश अजिबात वाचणार नाही. इतकी वाईट परिस्थिती या देशामध्ये आहे, त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे, पण आज सुरुवात करतो आपल्या राज्यापासून, महाराष्ट्रापासून. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जर वाचवायचा असेल, महाराष्ट्र धर्म जर जगवायचा असेल, इथली परंपरा, इथली संस्कृती, इथला विचार, बुद्धिमंतांचा देश असं म्हटलं जातं या महाराष्ट्राला, तो आता बदमाशांचा देश झालेला आहे. आज मी एक व्हिडिओ बघितला, तुम्ही बघितला असेल, तुम्ही तरुण माणसं आहात, व्हिडिओ बघता आणि करता काय मला समजत नाही. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, त्याप्रमाणे आपलं मतदान ठरवायला पाहिजे. एक कोणतरी आमदार आहे संजय गायकवाड नावाचा, बरोबर आहे ना, आहे ना संजय गायकवाड, मला वाटतं तो शिंदे गटाचाच आमदार आहे. सगळेच गुंड कसे शिंदे गटात हे मला कळत नाही. सगळ्यांची राडा संस्कृती. मला यांना विचारायचं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला फक्त राडाच करायला शिकवलं काय, इतर काही शिकवलं नाही? त्यांना असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला स्वाभिमान शिकवला म्हणजे फक्त दुसऱ्याशी मारामारी करायची. हा मुळात चुकीचा विचार आहे, हा मुळात चुकीचा विचार आहे. तुम्हाला सांगतो, या संजय गायकवाडनी एका मुलाला पोलिसांची काठी घेऊन फटकावून काढल्याचा व्हिडिओ आहे, फिरतोय सगळीकडे. अरे एक आमदार, समजा त्या मुलाने काही चूक केली आहे, तर तुझं काम काय आहे? तुझं काम हे आहे त्या मुलाला पोलिसांकडे सोपवणं, पोलीस कारवाई करू देत, कायदा हातात घेणं, याची परवानगी एका आमदाराला, खासदाराला, नगरसेवकाला कुणालाही नाहीये कायद्याप्रमाणे. मग तू काठी घेतोस आणि त्याला बेदम मारतोस, हा मुलगा जगतो की मरतो असं त्या व्हिडिओवरून वाटतं, असा हा महाराष्ट्र आहे? मला तुम्हाला विचारायचंय, असा हा महाराष्ट्र आहे का? हा व्हिडिओ जिथला कुठला असेल, इथला नाहीये, पण आज मी येत होतोच, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही उल्हासनगर करा, तुम्हाला तर खूपच वाईट वाटलं पाहिजे या गोष्टीचं. मला एक पोलीस स्टेशन दाखवण्यात आलं इकडचं, हिल लाईन पोलीस स्टेशन, माहितीये ना हिल लाईन पोलीस स्टेशन, माहितीये.
आता या हे हिल लाईन पोलीस स्टेशनचं मला दाखवलं, म्हणजे जसं दाखवलं ना हे अमुक अमुक मंदिर, हा बौद्ध स्तूप, हे चर्च, असं हिल लाईन पोलीस स्टेशन. मग मी म्हटलं की काय याचं महत्व काय, इथेच झाला नव्हता गोळीबार, इथेच झाला नव्हता गोळीबार. मग माझी ट्यूब पेटली, मला कळलं गणपत गायकवाड नावाचा महात्मा त्याने जे महान कृत्य केलं ते याच पोलीस ठाण्यात केलं. उल्हासनगरकर आहात तुम्ही, मला तुम्हाला विचारायचं आहे हा कोण आहे गणपत गायकवाड. मला तुम्हाला बेसिक प्रश्न विचारायचा आहे, मूलभूत प्रश्न. तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर गणपत गायकवाड नावाचा गुंड या मतदारसंघातून निवडून जाता कामा नये, हे मी स्पष्टपणे सांगतोय. महाराष्ट्राची बदनामी करायला हे गुंड जबाबदार आहे. पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात आणि कुणावर गोळीबार करतात, म्हणजे विरोधी पक्षालाही करू नये असं माझं मत आहे, कोणीच गोळीबार करू नये, कोणीच हिंसा करू नये, पण हे स्वतःच्याच मित्र पक्षाच्या नेत्यावर गोळीबार करतात. अरे वा, का अशा लोकांना आपण निवडून देतो. या गणपत गायकवाडची माझी ओळख जुनी आहे, किरणला माहिती आहे खूप जुनी ओळख आहे. 2009 साली हा इथला एक केबल ऑपरेटर होता, बरोबर आहे ना, बरोबर आहे की नाही, केबल ऑपरेटर होता. आता केबल ऑपरेटर कडे पैसे कुठून येतात, त्यांच्याकडे एवढी माया कशी जमते याची खरं तर सीबीआय चौकशी करायला पाहिजे सगळ्या मुंबईतल्या केबल ऑपरेटरची. कारण तिथला तो एक प्रकाश सुर्वे नावाचा आमदार आहे जो पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये होता, बरोबर आहे ना, तो आता शिंदे गटामध्ये आहे, त्याच्याकडे पण अशी गडगंज संपत्ती आहे. मी तुम्हाला सांगतो 2009 साली हा महान गणपत गायकवाड निवडणुकीला उभा राहिला पहिल्यांदा अपक्ष म्हणून, तेव्हा तो कोणत्या पक्षात नव्हता. आणि त्यांनी आमचं आयबीएन लोकमत चॅनलच बंद करून टाकलं. मी म्हटलं का बंद केलं आपलं चॅनल, डिस्ट्रीब्युशन वाले माझ्याकडे आले, सर आपलं चॅनल बंद केलं. तर किरण सोनावणेनी गणपत गायकवाडचा गुन्हेगारी इतिहास काय ही बातमी दिली होती. आता किरणने काय चूक केली, खरं बोलायची सवय आहे त्याला. अजून फार थोडे पत्रकार आहेत जे चांगलं काम करतात, त्यापैकी किरण आहे, त्यामुळे त्याला खरं बोलायची सवय आहे. तो म्हणाला गणपत गायकवाड नावाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा आहे आणि त्याची अशी अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आता ही गोष्ट वेगळी की महाराष्ट्रात गणपत गायकवाडच्या आवृत्त्या असंख्य आहेत, खूप आहेत, म्हणजे 288 मतदारसंघातले अर्ध्याहून जास्त आमदार हे अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील हे मी इथे छातीठोकपणे सांगतोय. पूर्वी एकदा तुम्हाला सांगतोय, सेनेचे आमदार होते विठ्ठल चव्हाण, यांचा गँगवॉर मध्ये खून झाला, बरोबर आहे, विधानसभेवर भाषण झाली विधानसभेमध्ये. आता आपल्याकडे काय आहे, कोणीही माणूस वारला म्हणजे आदर असता तर ते संसदेच्या सभागृहामध्ये हजर राहिले असते, विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी सन्मान दिला असता. यांनी काय केलं, विरोधी पक्ष नेत्यांना तुरुंगात पाठवलं, ईडी लावतायत, सीबीआय लावतायत, आणखीन काय काय लावतायत. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, थोडा वेळ आहे म्हणून. रशियामध्ये पुतीन आहे, पुतीन यांची तिसरी टर्म चालू आहे. अलीकडेच एक बातमी आली, म्हणजे 25 फेब्रुवारीला बातमी आली की पुतीन यांचे विरोधक आहेत अलेक्सी नवाल्नी. या अलेक्सी नवाल्नींचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला, तीच अयोध्येत जाऊन पोहोचलाय आणि त्यांनी 1000 एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्यातली एक जमीन 14 कोटीला आमच्या लाडक्या अमिताभ बच्चननी पण विकत घेतली. आता इथे 2-2 बंगले असताना अयोध्येला बंगला बांधून अमिताभ बच्चन करणारा काय हे मला समजत नाही. पण मोदीजींना खुश करायचं आहे, मोदीजींची लाचारी करायची आहे, जशी अमिताभ बच्चन करतो तसं आमचा सचिन तेंडुलकर पण करतो. काल काश्मीरला गेला आणि तिथे कसं सगळं चांगलं चाललंय, 370 कलम काढल्यानंतर हे सचिनने दाखवायचा प्रयत्न केला. मी त्याच्या ट्विटवर फक्त लिहिलं की याच्यातले किती लोक सरकारने स्पॉन्सर्ड केलेले आहेत आणि किती लोक नाहीत हे आम्हाला सांग. तुला भेटणारे जे लोक आहेत ते सगळे सरकारी स्पॉन्सर केलेले आहेत सरकारने. तेव्हा असे मोठमोठे सेलिब्रिटी घेण्याचे, आणि या निवडणुकीत सेलिब्रिटी येतील, अमिताभ येईल, तुम्हाला सांगेल
फॅसिस्टांना मत द्या. सचिन तेंडुलकर येईल तुम्हाला सांगेल फॅसिस्टांना मत द्या. त्यांना स्पष्टपणे सांगा आम्ही बाबासाहेबांची माणसं आहोत, आम्ही अशा खोट्या प्रचाराला बळी पडत नाही. स्पष्टपणे सांगा. मी आता मोदी आणि शहा या विषयावर पुन्हा कधी तरी भाषण करायला येईल, आता फार बोलत नाही. पण शेवटी एवढंच सांगतो, या नरेंद्र दामोदरदास मोदी नावाच्या आमच्या पंतप्रधानाने या देशातल्या लोकशाहीच्या चारही स्तंभांचं वाटोळं केलेलं आहे. बघा, झाली का साहेब वेळ? नाही ना, नाही ना, मी म्हटलं वेळ झाली की अजून आहे 15 मिनिटं, 5 मिनिटात संपवतो, 5 मिनिट. नाही मला वाटलं वेळ झाली की काय हे अल्ले म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. नाही, चारही स्तंभांचं वाटोळं केलंय. थोडस तुम्हाला फक्त पॉइंटर्स देतो, पुढे विचार तुम्ही करा. तुमच्या इथे खूप विचारी माणसं बसलेली आहेत, खूप विद्वान माणसं बसलेली आहेत, खूप अभ्यासक आहेत. माझं या विचारवंतांना सर्वांना सांगणं आहे की आता पडा घराबाहेर, उतरा लढाईला, उतरा रणांगणामध्ये. जसे बाबासाहेब उतरले होते चौदा तळ्याच्या आंदोलनाच्या वेळी किंवा काळाराम मंदिराच्या आंदोलनाच्या वेळी, तसे आपण आज काळाराम मंदिराचा दिवस आहे, असे आपण आता लढाईच्या मैदानात विचार घेऊन उतरूया आणि या फॅसिस्टांचा पराभव करूया. तुम्हाला चार स्तंभ सांगतो लोकशाहीचे. पहिला स्तंभ जो आहे तो सरकार आहे, स्टेट. या स्टेटचं यांनी वाटोळं केलं. इलेक्शन कमिशन दड नाही, सर्वोच्च न्यायालय दबावाखाली आहे, पोलीस यंत्रणा पूर्णपणे सरकार दर्जनी झालेलं आहे, स्टेटचं वाटोळं केलं. दुसरा स्तंभ लेजिस्लेचर आहे, विधिमंडळ, संसद किंवा विधिमंडळ. संसदेमध्ये विरोधी पक्षांना बोलूच दिलं जात नाही की उद्या एखादा विद्यार्थी, पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी जर परळ पोलीस स्टेशनला गेला तर विठ्ठल चव्हाण यांचा क्रिमिनल रेकॉर्ड त्याला मिळेल. पण तो विधानसभेचं दप्तर तपासू लागला तर विठ्ठल चव्हाण किती महान नेते होते हा रेकॉर्ड त्याला मिळेल. त्याने करायचं काय? महाराष्ट्र विधानसभेचे लोक माझ्यावर चिडले, हक्कभंग केला, हक्कभंग केला. त्या काळात अशी परिस्थिती होती की आमदारांना सुद्धा चिडायची, हक्कभंग करायचे. कदाचित बहुसंख्य आमदार गुंड पार्श्वभूमीचे नसतील, काळ वेगळा होता, 90-95, आता 20 वर्ष गेलेली आहे. हक्कभंग केला, मला आर्थर रोड तुरुंगामध्ये पाठवलं, तिथे मला आणखीन काही क्रिमिनल्स भेटले. एका वेळेला पाठवलं, तिथे बॉम्बस्फोटातले क्रिमिनल भेटले. त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भर घातली. बघा, कुठच्याही पुस्तकापेक्षा हे ज्ञान मोठं असतं. त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भर टाकली की हे जे सगळे बॉम्बस्फोटातली कारवाई झाली आहे किंवा गुन्हेगारी कारवाया होतात, या फक्त आम्ही करतो असं नाही, त्याच्यामध्ये कस्टम ऑफिसरही सामील होते आणि त्याच्यामध्ये राजकारणीही सामील होते. त्यांना राजकीय वरदस्त होता. दाऊद इब्राहिमला या राज्यातल्या राजकारण्यांचा वरदस्त नसता तर तो एवढा मोठा झाला नसता, हे लक्षात घ्या. हे सत्य सांगतोय मी तुम्हाला. माझा तुम्हाला सवाल आहे की जेव्हा दाऊद सारख्या माणसांना किंवा अगदी अलीकडे गणपत गायकवाड सारख्या माणसांना तुम्ही मतं देता तेव्हा तुमची जबाबदारी काहीच नाही? तुम्हाला आवडणार नाही माझा हा प्रश्न, पण मला जनतेला विचारायचं आहे. जेव्हा आपण गुंडाला मत देतो तेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आपलं पवित्र कर्तव्य बजावत नाही, हे लक्षात. म्हणून गणपत गायकवाड सारख्या गुंड लोकप्रतिनिधींची हिंमत वाढते आणि ते पोलिसांना आव्हान देतात आणि पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतात. आता गणपत गायकवाड तुरुंगात आहे, पण काही महिन्यांनी तो पुन्हा जामिनावर बाहेर येईल. जामिनावर बाहेर आला की त्याचे उद्योग सुरू होतील आणि उद्योग सुरू झाले की पुन्हा तो निवडणुकीला उभे राहील. मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण हा उल्हासनगर मतदारसंघ आहे, इथेच हे झालेलं आहे की उद्या जर गणपत गायकवाड निवडणुकीला उभा राहिला तर तुम्ही त्याला मत देणार आहात की नाही? जोरात. आणि उल्हासनगर मधल्या प्रत्येक मतदाराला हे जाऊन सांगा की गुंडाला मत देऊ नका. हे खूप ठिकाणी सांगण्याची वेळ येईल, हे खूप ठिकाणी सांगण्याची वेळ येईल. नगर मधले एक आमदार आहेत, ते सध्या अजितदादांबरोबर आहेत. तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव, नाव घेत नाही, नाव कशाला घ्यायचं होतं. तुम्हाला माहितीच असेल त्यांचं नाव, पूर्वी ते राष्ट्रवादीमध्येच होते. तर ते आता अजितदादांबरोबर आहे.
त्यांच्या तर इतक्या कहाण्या मी ऐकल्या. संग्राम जगताप त्यांचं नाव आहे, कशाला हे ठेवू. दुसरे एक तिकडचे आमदार आहे, बरोबर ना, संग्राम जगतापच ना आम्ही, हा त्यांचे काका का संग्राम जगताप ना, बरोबर आहे. शिवाजी कर्डिले दुसरे, हे पण पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये, बरोबर आहे ना. आणि तिसरे कोटकर म्हणून आहेत, ते तुरुंगात होते म्हणे, ते आता बाहेर आलेले आहेत. ओ इतक्या जमिनी लुटले, इतक्या जमिनी लुटले, सगळीकडे जमिनीचे व्यवहार. महाराष्ट्राचा माफिया राष्ट्र करून टाकलेला आहे सर्वांनी. मला तगमग होते माझी, माझ्या माझं मन जळत. हा बुद्धिवंतांचा महाराष्ट्र होता, तो मवाळांचा महाराष्ट्र कधी झाला. आणि हाच पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यात आहे, लक्षात घ्या. जमिनी लुबाडा, त्या पैशातून सगळं राजकारण करा, बेकार तरुणांच्या टोळ्या पोसा आणि त्या तरुणांना रोजगार मिळेल असं काही बघू नका, विधायक काम करू नका, आणि मग निवडणूक ताब्यात घ्या. हा महाराष्ट्र झालेला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, शांत बसू नका, मला उत्तर द्या. अशा मवाळ्यांच्या महाराष्ट्राची तुम्हाला लाज वाटते की नाही? लाज वाटते ना? मग त्यांना मत देऊ नका. आता मी हे सगळं सांगितल्यावर, परवा जी मारामारी झाली विधिमंडळाच्या लॉबीमध्ये, म्हणजे विधानसभेच्या लॉबीमध्ये, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. शिंदे गटाचे दोन आमदार, त्यातला एक मंत्री दादा भुसे आणि दुसरे आमदार, एकमेकाला धक्काबुक्की केली. धक्काबुक्की तर केली. ते आमदार असं म्हणाले की बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलाय. स्वाभिमान म्हणजे मारामारी करणं नव्हे. स्वाभिमान म्हणजे काय शिकायचं असेल तर जरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा. बाबासाहेब आंबेडकर वाचल्याने तुम्हाला अस्मिता आणि स्वाभिमान या गोष्टींचे खरे अर्थ कळतील. ते आमदार म्हणाले की आम्ही काही धक्काबुक्की वगैरे नाही केली. नंतर दुसऱ्या एका मंत्र्यांनी येऊन तिथे खुलासा केला, पत्रकारांनाच दोष दिला, हे बरं असतं, की इथे काय तुमचे कॅमेरे नव्हते, मग तुम्हाला कसं कळलं मारामारी झाली. हा ते विसरले तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे होते म्हणून. तर आता गंमत बघा, विधान परिषदेमध्ये नीलम गोरे आहे तिथे सभापती, त्यांच्या समोर हा प्रश्न काढला तेव्हा नीलमताई म्हणाल्या, वायरिंगमुळे सीसीटीव्ही बंद होते. आणि त्या स्वतःच असल्या. आपल्याला उत्तर मिळालं, आपल्याला उत्तर मिळालं, विधिमंडळामध्ये मारामारी झाली, ती दिसू नये म्हणून यांनी सीसीटीव्ही चं फुटेज जे आहे ते नष्ट केलं. हा महाराष्ट्र आहे. मुळामध्ये विधिमंडळामध्ये मारामारी करणारे आमदार पराभूत करा. कोणत्याही पक्षाचे असतील तरी पराभूत करा. महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित माणसं खूप आहेत. या व्यासपीठावरच 10-12 आमदार निघतील बघा, बरोबर आहे ना. राज असरोंकर, बरोबर आहे. असल्या लफडेबाज लोकांना, मारामारी करणाऱ्या गुंडांना तुम्ही का मतं देऊन स्वतःचा अपमान करून घेता? माझा प्रश्न हा आहे तुम्हाला. आम्ही पेपरमधून लिहितो, आम्ही युट्यूबवर बोलतो, आम्ही टीव्हीवर असताना टीव्हीवर बोलत होतो या आमदारांविरुद्ध. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची वाट लावली या लोकांनी. मगाशी मी माफिया राष्ट्र म्हटलं, हेच खरं आहे. रोज एक माणूस उठतो, ते नारायण राणे म्हणून नेते आहेत महाराष्ट्रात, तुम्हाला माहिती असेल, माहितीये ना, विसरला नाही ना त्याला दिल्लीत गेले म्हणून. तर ते बरे असं म्हणायची पाळी आली, असे त्यांचे दोन मुलगे आहेत. म्हणजे आम्ही एक दिवस असं म्हणत होतो, नारायण राणे हे किती धोकादायक नेते आहेत. सभ्य शब्द वापरला पाहिजे, धोकादायक नेते आहेत. ते स्वतःच म्हणाले होते, मी राजकारणात येण्यापूर्वी हऱ्या नाऱ्या गँगचा मेंबर होतो, बरोबर आहे. ते स्वतःच म्हणाले होते, मी काही म्हणत नाहीये. आता नारायण राणे परवडले असं वाटण्यासारखी त्यांच्या मुलांची वागणूक आहे दोघांची. माझा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस यांना, की तुम्ही अशा प्रकारे रोज वाह्यात बडबड करणाऱ्या, धर्मांध वातावरण निर्माण करणाऱ्या तुमच्याच आमदारांना अटक का करत नाही? त्यांना तुम्ही काबूत ठेवू शकत नाही असं मी मानत नाही, त्यांना तुम्ही मुद्दामून सोडले असं मी मानतो.
त्यांना तुम्ही मुद्दामून वातावरण खराब करण्यासाठी सोडले असं मी मानतो. आणि तुम्हाला सांगतो, हे जे लोक आहेत नितेश राणेंसारखे आणि एक तेलंगणातून आमदार येतो टी राजासिंग, लक्षात आहे ना त्याचं नाव, या दोघांना महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्यासाठी सरकारतर्फे फिरवलं जात आहे असा माझा आरोप आहे. अरे आम्हाला कसलं पोलीस संरक्षण देता, यांना अटक करा, यांना अटक करा ना. पुण्यामध्ये जो माझ्यावर भाजपवाल्यांनी हल्ला केला त्या हल्ल्याची धमकी देणाऱ्या धीरज घाटेला पोलिसांनी आधीच अटक केली असती तर काहीच झालं नसतं. पण या लोकांना काही ठिकाणचे पोलीस भाजपशी हातमिळवणी करून पाठिंबा देत आहेत म्हणून हे सगळं होत. मला तुम्हाला विचारायचंय, फार वेळ मी बोलणार नाही कारण 9:27 झालेली आहे. मला तुम्हाला विचारायचंय, महाराष्ट्रात सरकार काय चाललंय मी विचारतच नाही गेले 2 वर्ष 2022 पासून आजपर्यंत, कारण सरकार चाललेलंच नाहीये. सगळा खोक्यांचा स्टॉक आहे, खोक्यांचा, कळलं का? माझी खोकी किती, तुझी खोकी किती, हीच गणती चालली आहे. फक्त गेली 2 वर्ष शिंदे, फडणवीस आणि नंतर आलेले अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या घोषणा केल्या आणि कोणती कामं केली याची यादी तपासा. नुसत्या घोषणा आहेत, शेतकऱ्यांना हे देऊ काही मिळालेलं नाहीये, फक्त खाबूगिरी चाललेली आहे, फक्त खाबूगिरी चाललेली आहे. मी तुम्हाला सांगतो, पूर्वी 2014 पूर्वी आणि 2014 मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उजळ प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे खलनायक बनलेले, खलनायक बनलेले. महाराष्ट्रामध्ये इतका बेकार राजकारणी मी पाहिलेला नाही. 2014 पूर्वी आमच्या स्टुडिओमध्ये यायचे, आम्हाला वाटायचं हा माणूस अभ्यासू आहे, किती अगदी चटपटीत उत्तरं देतो, टीव्हीवर चांगला बोलतो. सत्ता डोक्यात गेल्यावर माणसाचं काय होतं हे तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलंय. माझं तुम्हाला पुन्हा पुन्हा आव्हान आहे, केवळ मोदी शहांच्या पक्षाचा नव्हे, देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा सुद्धा महाराष्ट्रातून सपशेल पराभव करा आणि त्यांना दाखवून द्या शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा महाराष्ट्र काय असतो, पराभव करा. मी हे तुम्हाला स्पष्ट सांगतोय. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करण्यासाठी जो तुमच्या मतदारसंघातला प्रबळ उमेदवार आहे तो जर महाविकास आघाडीचा असेल तर त्याला मत द्या असं सांगायलाही मला मागे पुढे बघावं वाटत नाही. याच्याकडे पर्याय दिला पाहिजे. आणि हेही तुम्हाला सांगतो, उद्या या महाविकास आघाडीचे लोक जर चूक करतील तर त्यांच्या विरुद्ध बोलणारा मी पहिला पत्रकार असेल, हे लक्षात घ्यावं. महाविकास आघाडीचे इथले लोक त्यांच्या विरुद्ध बोलणारा मी पहिला पत्रकार असेल, याचं कारण पत्रकार हाच परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो. पत्रकार हाच परमनंट विरोधी पक्ष आहे. काय झालं महाराष्ट्रात बघा, एक खातं धड चाललेलं नाही, एक खातं धड चाललेलं नाही. धर मराठ्यांच्या राखीव जागांचा विषय यांना सोडवता आला नाही, हे राखीव जागा देतात नंतर यांचीच माणसं कोर्टामध्ये जातात, कोर्ट नाकारून टाकतं, असं राजकारण सुरू आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट या देवेंद्र फडणवीसांची आणि त्या अमित शहांची, की यांनी माणसांची घरं फोडायला सुरुवात केली, यांनी माणसांची घरं फोडायला सुरुवात केली. यांनी नुसते पक्ष फोडले नाहीत, यांनी माणसांची घरं फोडायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो, हे असंच चालू राहिलं तर एक दिवस हे आपल्या घरात सुद्धा घुसतील आणि आपली घरं सुद्धा फोडतील, हे तुम्ही विसरू नका. हे मी तुम्हाला हिटलरचं राजकारण सांगतोय. हिटलरचा फॅसिझम म्हणजे काय? मुसोलिनी आणि हिटलरचे सैनिक घराघरात घुसले आणि त्यांनी लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्याच पद्धतीने इथे होईल, त्याच पद्धतीने इथे होईल. एकनाथ शिंदेना जर उद्धव ठाकरेंचं मान्य नव्हतं तर त्यांनी पक्ष सोडायला माझी काय हरकत नव्हती, अजिबात नाही, त्यांचा अधिकार आहे. पण पक्ष सोडून वेगळा पक्ष काढायचा, शिवसेना एकनाथ शिंदे असा पक्ष काढू शकत होते. अजित पवारांचं शरद पवारांशी पटत नव्हतं तर त्यांनी पक्ष सोडायला हरकत नव्हती, ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असं पक्ष काढू शकत होते. आक्षेप या गोष्टीला आहे की तुम्ही
ज्या घराचे रखवालदार होतात त्या घरावर एक दिवस दरोडा टाकता आणि सांगता की हेच घर माझं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढी अधोगती मी कधी पाहिली नव्हती. महाराष्ट्राचं राजकारण काय फार बरं चाललं होतं अशातलं प्रकार नाही, पण खाली 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 म्हणजे गणपत गायकवाड आणि देवेंद्र फडणवीसांपर्यंत इतका महाराष्ट्र दीन झालेला आहे, इतका महाराष्ट्र हीन झालेला आहे की घरं फोडणारी माणसं आमचे उपमुख्यमंत्री आहेत, दरोडे टाकणारी माणसं आमचे मुख्यमंत्री आहेत, दरोडे टाकणारी माणसं आमचे उपमुख्यमंत्री आहेत. कसं पसरू शकताय तुम्ही? मला तुम्हाला तळवळीने विचारायचं आहे, कसं पसरू शकता? यावर एकच उपाय आहे, हे जेव्हा मत मागायला येतील तेव्हा यांना घराचं दार बंद करा, बंद करून टाका. यांना सांगा या वेळेला काही झालं तरी आम्ही तुम्हाला मत देणार नाही, कारण तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, तुम्ही महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे, तुम्ही महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे. आणि महाराष्ट्र धर्माचा तुम्ही जेव्हा अपमान करता तेव्हा तुम्हाला आशीर्वाद असतो. मगाशी यांनी म्हटलं दोन गुजरात्यांचा, मी सुद्धा गुजरात्यांच्या विरुद्ध नाही, मला मराठी गुजराती किंवा मराठी कोणी हे भांडण आवडत नाही अजिबात, पण तरी सुद्धा हे वर बसलेले मोदी आणि शहा नावाचे दोन गुजराती अख्खा महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान करायला निघालेले आहेत हे विसरू नका. किती प्रोजेक्ट इथून गेले बघा, किती प्रोजेक्ट इथून गेले. अगदी ताजा प्रोजेक्ट म्हणजे महानंद डेअरीचा प्रोजेक्ट, तो सुद्धा गेला. आधी किती प्रोजेक्ट गेले. आणि दरवेळेला एकनाथ शिंदे आपल्याला सांगतात की नाही नाही मोदी साहेब नवा प्रोजेक्ट देणार आहे. मोदी साहेब यांना नवा खोका देणार आहेत की नाही मला माहित नाही, पण नवा प्रोजेक्ट काय महाराष्ट्राला देत नाही. फक्त गुजरातचा विचार. नरेंद्र दामोदरदास मोदी हे देशाचे पंतप्रधान असून ते गुजरातचे पंतप्रधान आहेत असं मी म्हणतो. ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, कारण गुजरातला सर्व न्यायचं, इथली ऑफिसेस न्यायची, डायमंड मार्केट गेलं सुरतला, सगळं उचलून नेलं. आता ते डायमंड व्यापारी काय म्हणतात माहितीये, त्यांना पश्चाताप झालाय, ते पस्तावले, कारण यांनी अलिशान इमारती दिल्या सुरतमध्ये, मात्र डायमंडचा धंदा तिथे काय आकार घेत नाही, त्यामुळे अनेक व्यापारी पुन्हा मुंबईत यायला लागलेले आहेत हे विसरू नका. हॅलो, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तिच्यावर तुम्ही किती अत्याचार करायचा प्रयत्न कराल, तिची किती लूट करायचा प्रयत्न कराल, तरी मुंबईचा स्वतःचा जो आत्मा आहे ना तो अनेक संकटातून गेलेला आहे, अनेक संकटातून गेलेला आहे. कामगारांच्या, दलितांच्या, श्रमिकांच्या बलिदानाने ही मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने मुंबई जर कमकुवत करायची असेल आणि महाराष्ट्र धर्माला कलंक लावायचा असेल तर मराठी माणूस हे सहन करणार नाही, हे लक्षात घ्या, अजिबात सहन करणार नाही. आपल्या पूर्वजांनी, ज्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर सुद्धा होते कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांचा पाठिंबा होता, ही मुंबई लढून मिळवलेली आहे, हा महाराष्ट्र श्रमांनी घडवलेला आहे, घाम सांडून घडवलेला आहे, रक्त सांडून घडवलेला आहे हा महाराष्ट्र. एक मोदी आणि एक शहा यांना आम्ही आंदोलन दिलेलं नाही हे सांगण्याची हीच वेळ आहे. म्हणून माझी महाराष्ट्राकडून आशा आहे की या निवडणुकीत महाराष्ट्र धर्म ज्यांना ज्यांना वाचवायचा आहे, ज्यांना मराठी अस्मिता म्हणजे काय ते कळत, ते लोक मोदी नाही थँक्यू व्हेरी मच म्हणतील आणि मोदी नाही पुन्हा दिल्लीत परत पाठवतील. मी तुम्हाला सांगतो, लोकसभा निवडणूक असो आणि फक्त लोकसभा निवडणूक नाही तर नोव्हेंबरला होणारी विधानसभा निवडणुकीही लक्षात घ्या, या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या फॅसिस्ट भाजपचा पराभव करायचा आहे. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला सांगायला आलो की लोकांना तुम्ही जाऊन सांगा तुम्ही निर्भय आहात असं सर्टिफिकेट यांनी मगाशी दिलेलं आहे. तुम्ही जर निर्भय असाल, तुम्ही जर बाबासाहेबांचे अनुयायी असाल तर घटना वाचवण्यासाठी घराबाहेर पडणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी यांचा पराभव करणं
आवश्यक आहे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नाही. आधीच वाट लावलेली आहे, आधीच माफियाच्या ताब्यामध्ये गेलेला दिलेला आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परवा अजित पवार जाऊन पुण्यातल्या एका गुंडाला भेटले, हे तुम्हाला माहिती असेल, वाचलं असेल तुम्ही. त्याच्या आधी त्यांचा मुलगा पार्थ पवार एका गुंडाला भेटला होता. बघा पोलिसांच्या देखत पोलीस सिक्युरिटीमध्ये हे लोक काय करतायत, गुंडाला जाऊन भेटतायत. आणि तेव्हा अजित पवार म्हणाले होते, हे काय आमच्या पार्थने बरोबर नाही केलं. अरे पार्थने जी बरोबर नाही केलं ते तुम्ही केलं तेव्हा बरोबर कसं असतं? बेधडकपणे दिवसा ढवळ्या राज्याचा उपमुख्यमंत्री जर गुंडाला भेटत असेल तर या राज्यामध्ये पत्रकार सोडून द्या, सामान्य नागरिक सुद्धा सुरक्षित नाहीये. मी तुम्हाला सांगतो, सामान्य नागरिक सुद्धा सुरक्षित नाही. मी तर सोडूनच दिली आशा. 7 वेळा हल्ले झाले आतापर्यंत माझ्यावर, 7 वेळा. पुण्याचा हल्ला सगळ्यात भयंकर होता. ज्या पोलिसांकडून अपेक्षा आहे आपल्याला वाचवायची, ते पोलीस जर गुन्हेगारांचे पुण्यातले, हा हे नाही उल्हासनगरचे नाही लक्षात घ्या, पुण्यातले पोलीस जर गुन्हेगारांना साथ देत असतील तर आपल्या जीवनाची शाश्वतीच नाही, जीवनाची शाश्वती नाही. 65 वर्ष वय आहे माझं, देशाच्या नियमानुसार मी ज्येष्ठ नागरिक आहे. तुम्ही पण आणि मी पण, कदाचित किरण नसेल पण आपण ज्येष्ठ नागरिक आहोत. अरे हे कुठल्या पक्षाचे लोक आहेत? आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सांगतात की आमचा संस्कृतीवर विश्वास आहे, आमचा संस्कारावर विश्वास आहे. तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते एका 65 वर्षाच्या माणसाला मारतात, त्याच्यावर जीवघेणे हल्ला करतात, ही तुमची संस्कृती आहे? ही तुमची हिंदू संस्कृती आहे? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि अयोध्येत काय चाललंय बघा. माझं लक्ष आहे टाइमकडे. अयोध्येत काय चाललंय बघा. अयोध्येत राम मंदिर बांधलं, ज्यांची रामावर भक्ती आहे त्यांच्या मला काहीच म्हणायचं नाही. मी नास्तिक माणूस आहे, मी विज्ञाननिष्ठ माणूस आहे, त्यामुळे कोणत्याच देवाची भक्ती मी करत नाही. करत असेल तर विज्ञान देवाची भक्ती करत असेल, पण तो स्वशोधाचा मार्ग आहे त्यामुळे तोही देव आहे असं मी मानत नाही. विज्ञान चुकलं तर आपल्याला अधिकार आहे चुकलं असं मानण्याचे. पण ज्यांना रामाची पूजा करायची आहे त्यांना ती करायचा हक्क आहे. आणि तो कोणी दिलाय? तो आमच्या बाबासाहेबांच्याच घटनेने दिला. या देशातल्या सर्व धर्मांना प्रार्थनेचा अधिकार आहे, राईट टू वर्शिप आहे, हे बाबासाहेबांनीच आपल्याला सांगितलं ना. त्यानुसार तुम्हाला जर रामाची भक्ती करायची असेल तर माझी काही हरकत असून जात जा. मी तुम्हाला सांगतो, मोदी पुन्हा सत्तेत आले तर अलेक्सी नवाल्नी प्रमाणे एखाद्या विरोधी पक्ष नेत्याचा तुरुंगात मृत्यू झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही, अजिबात आश्चर्य वाटणार नाही. हे तुम्हाला हवं असेल तर मोदींना मत द्या, नाहीतर हे आम्हाला नकोत, हे फॅसिस्ट आहेत, हे पुतीन स्टाईल राज्य करतात म्हणून यांना नाकारायला हवं. तिसरी गोष्ट सांगतो, तिसरा स्तंभ जो आहे आपला तो ज्युडिशियरी आहे. न्यायालय कधी बरा निर्णय देतात? परवा न्यायालयाने इलेक्टोरल बॉर्डवर चांगला निर्णय दिला, ते रद्द पाटील ठरवले, पण उपयोग काय? या वर्षीचं सगळं झालेलं आहे. न्यायालय उशिरा सुद्धा निर्णय देतात. आता हे जे मशीन आहे तुमचं ईव्हीएम, याच्याविषयीचा खटला हा सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. आमचे असीम सरोदे त्याच्यामध्ये एक पिटिशनर आहे. अनेक दिवस सुप्रीम कोर्ट ईव्हीएम वरचा जो खटला आहे त्याची सुनावणीच करत नाही. ज्युडिशियरीवर सर्व बाजूनी दबाव आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पण हे सांगितलेलं आहे की खालचे जे न्यायमूर्ती आहेत, म्हणजे खालच्या कोर्टांचे जे न्यायमूर्ती आहेत, हायकोर्ट किंवा सेशन कोर्ट वगैरे, यांच्यावर बेल देऊ नये म्हणून दबाव आहे. माझी विचार नाही आहे, हा दबाव कोण टाकतंय? हा सत्ताधारी पक्ष दबाव टाकतोय का? संजय राऊत यांना इतके दिवस तुरुंगात ठेवलं, त्यांची धड क्रिमिनल केस नसतानाही सिव्हिल केस असताना, याचं कारण काय आहे? दबाव कोणी टाकला होता? नवाब मलिक इतके दिवस तुरुंगात राहिले, याचं कारण काय आहे? खालच्या कोर्टाने बेल का दिला नाही? आता जे कोणी बोलत नाही मी सांगतो, या खालच्या कोर्टाच्या न्यायाधीशांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे असा पत्रकार म्हणून माझा आरोप आहे, पत्रकार म्हणून माझा आरोप आहे. आणि चौथा स्तंभ तुम्हाला सांगतो, या प्रत्येक विषयावर मोठं बोलताय पण चौथा स्तंभ तुम्हाला सांगतो, मीडिया. मीडिया किती नादान झालाय, नालायक झालाय हे मी सांगायची गरज नाही.
हे मगाशी तुम्हाला किरणनी सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, 10 वर्षापूर्वी माझी नोकरी गेली. मोदी पंतप्रधान झाले आणि माझी नोकरी गेली. म्हणजे मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर आमचं जे चॅनल आहे ते अंबानीने विकत घेतलं. गणपतीच्या 2 मांड्यांवर रुद्धी सिद्धी जशा असतात बाजूला, तसे यांच्या 2 मांड्यांवर अंबानी अदानी असतात, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये मी कुणाचाही अपमान करत नाही, गणपतीचा अपमान करत नाही, फक्त एक उदाहरण दिलेलं आहे. नाहीतर तो मुद्दा घेऊन काहीतरी उगाच वाद निर्माण कर. मी कोणाचाही अपमान करत नाही, पण मोदींच्या 2 बाजूला अदानी अंबानी असतात. तसं अंबानीने आमचं चॅनल विकत घेतलं आणि अंबानीने फतवा काढला की मोदी विरोधी जे संपादक आहेत त्यांना घरी पाठवा. चला आम्ही घरी गेलो. 10 वर्ष चॅनल सोडल्यावर आम्ही आता युट्यूबवर काय करतो, इतर ठिकाणी काय करतो, इंडिपेंडंट पत्रकार म्हणून काम करतो, फ्रीलान्सिंग करतो, पण तरी सुद्धा भाजपवाल्यांना आम्ही पचत नाही. ते मॅक्स महाराष्ट्रवर बद्दल दबाव आणतात, लोकशाही चॅनलवर दबाव आणून ते बंद करतात. किरीट सोमय्याने जे काय चाळे केले त्याची चौकशी पूर्ण होत नाही, पण लोकशाही चॅनल मात्र 2 बंद केलं जातं. आमच्यातले बहुसंख्य संपादक हे लाचार झालेले आहेत हे मी तुम्हाला सत्य सांगतो. मला लाज वाटते. 45 वर्ष पत्रकारितेत काढल्यानंतर मला या गोष्टीची लाज वाटते. माझा व्यवसाय आज सडलेला आहे हे सांगायची. पण काही माणसं अजून रवीश कुमार सारखी आहेत या व्यवसायामध्ये, काही माणसं किरण सारखी आहेत, आणखीन काही लोक आहेत जे एक एक करून लढाई लढत असतात आणि जोपर्यंत शेवटचा माणूस रणांगणात उडेल तोपर्यंत ही लढाई चालू राहील, तोपर्यंत ही लढाई चालू राहील. म्हणून तुम्हाला सांगतोय, फॅसिस्टांचा फेरा येतोय, फॅसिस्टांचा 3रा फेरा येतोय. या फेऱ्याला विरोध करण्यासाठी मी आज इथे उल्हासनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव असलेल्या गावामध्ये आलेलो आहे. मला तुमची साथ हवी आहे आणि फक्त ऐकण्यासाठी नको. यापुढे निर्भय बनोचे आपण एक स्वयंसेवक आहोत असं समजा किंवा कार्यकर्ते आहोत असं समजा आणि घराघरात फिरायला लागा. एकच, फॅसिस्टांचा पराभव करायचा, भाजपचा पराभव करायचा, मोदी शाहांचा पराभव करायचा. एकदा महाराष्ट्रातून याला घालवलं की मग महाराष्ट्राचा प्रवास तामिळनाडू सारखा व्हायला वेळ लागणार नाही. जसं तामिळनाडूमध्ये पेरियारची संस्कृती जपली आहे लोकांनी सगळ्यांनी. महाराष्ट्र हा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे, महाराष्ट्र हा महात्मा फुलेंचा आहे, महाराष्ट्र हा शाहू महाराजांचा आहे, महाराष्ट्र हा अण्णाभाऊ साठेंचा आहे, महाराष्ट्र हा असंख्य संतांचा आहे हे विसरू नका. असा महाराष्ट्र आपण कधीही फॅसिस्टांच्या ताब्यात देणार नाही अशी शपथ घ्या इथे. आणि अशी शपथ घेण्याची विनंती करून मी इथे थांबतोय. लक्षात घ्या, ही लढाई शेवटची असणार नाही. फॅसिझम विरुद्धची लढाई पुढेही चालत राहील, परंतु फॅसिझमचा पहिला पराभव करण्याची संधी महाराष्ट्राला आहे. ही संधी साधा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.